आपल्याला प्रश्न पडतो तो असा की बोरकरांना आपण कविता लिहावी असा साक्षात्कार नेमका केव्हा आणि कसा झाला? या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं, कविता ही लिहायची असते हेच मला आधी माहीत नव्हतं. जशा नद्या असतात, डोंगर असतात, नक्षत्र असतात, तशाच कविता पद आणि गाणी असतात असा माझा भोळा समज होता. कविता हा शब्द देखील त्यावेळी माझ्या कानावर पडला नव्हता. कविता ही रचायची असते हे मला पात्रीसमुळे कळलं. या म्हाताऱ्या भंडाऱ्यानं जाता येता एखादं कोकणी गाणं मला शिकवलं होतं. पण एका लग्नात लोकांच्या आग्रहाखातर पात्रीसनं तिथंच आपलं शीघ्र काव्य म्हणायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी कविता कुणीतरी रचित असतो असं मला कळलं. मला तो चमत्कार वाटला. अशी रचना आपल्याला करता यावी असं तेव्हाच वाटलं. घरची ये बाये जोईली बिंदुली, ओंजळी ये संचली यमुना गे माय, यमुना गे माय. प्याले तशी धाले गवळण झाले, साखरेचे आळे मन खिरले गे माय, मन खिरले गे माय. पावले पावली तेथे राने पालवली, सुगंध साऊली फळे लवली गे माय, फळे लवली गे माय. झाले दशनादरावे लक्षणी नादले पावे, सुख जाणीवे न मावे ते मज फावे गे माय, ते मज फावे गे माय. मिटता नयनू दिठी मुसाव लाघनू, पोटी देवकी नंदनू मज झोंब लागे माय, मज झोंब लागे माय. नेत्रा विण चित्रवती पती विण पुत्रवती, निळा बाळ कृष्ण ओटी माझ्या खेळे गे माय, माझ्या खेळे गे माय. सकाळी भूपाळ्यान स्तोत्र, दुपारी शिवलीलामृत, तर रात्रीच्या भजनात संत कवींच्या रचना ऐकून बाकी बाब यांचं मन म्हणजे शब्दरत्नांची खाणच झालं होतं. एक एक रत्न उचलावं, त्याचं तेज जोखावं आणि आपल्या प्रतिभेनं तेच तेज अधिक झळाळतं करून रसिकाला नजर करावं, हा वसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. ज्ञानदेवांचा निळा आणि बोरकरांचा निळा यांच्यातलं सख्य दिसतं ते असं. दंश. डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी काविळ, डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी काविळ, डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घन निळ. निळे कावळे निळे पारवे, निळी गोरवे निळी तारवे, निळे भुवनवन निळे गगन घन निळाच सिंधु सलील. डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी काविळ, निळावले मन निळावले तन निळावले नवनीत घटातून, निळा वेळूतील शीळ निळी सखी निळा उरातील पीळ. डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी काविळ, निळ्या निळ्या प्राणातील ज्योती निळी निळी डोळ्यातील मोती, घन निळाच्या निळ्या गालीचा निळा निळा मी तीळ. डसला मजला निळा भ्रमर सखी चढे निळी काविळ. अनंत तुला कोण पाहू शके रे, अनंत तुला कोण पाहू शके रे, अनंत तुला कोण पाहू शके रे. तुला गाते सा वेद झाले मुके, मती मंद अंधा जसा तू दिसे, मती मंद अंधा जसा तू दिसे. तुझी रूप तृष्णा मनाला वसे, अनंत तुला
तुझा ठाव कोठे कळे ना जरी तुझा ठाव कोठे कळे ना जरी गमे मानसा चातुरी माधुरी गमे मानसा चातुरी पाऊ शके रे अनंत
शब्दांच्या सौंदर्याचं आणि संगीताचं मला लहानपणापासून वेडच होतं. मुलं लोलक जमवतात तसे मी शब्द जमवीत गेलो. ज्ञानदेवांचा शब्दच संगीतानं भरलेला. वयाच्या 11व्या वर्षी ज्ञानेश्वरी माझ्या हाती आली, अजून ती मी वाचतो आहे. ज्ञानदेवांनी माझ्यावर अपार संस्कार केले. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, बाप रखुमा देवी वरू कटित वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडे ती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज, भर दुपारी ही तशी झाली तीन सांज. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा. इथे आळंदीता आता ऊर मात्र फाटे. इथे आळंदीता आता ऊर मात्र फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास, एकाकी प्रवास आता उदास उदास. बालवयात केलेल्या अभंगात बाकी म्हणे असे शब्द घातल्याने बोरकरांना बराच ओरडा खावा लागला होता. त्यामुळे अभंग रचणं बंद झालं, पण कविता मनात कायमची कोणता येत नाही हेच खरं. एका स्वप्नासारख्या क्षणाचं निमित्त होऊन बोरकरांची कविता आणि अर्थात प्रेमकविताही आपल्या असीम सौंदर्यासह प्रकट झाली. प्रेमकवी म्हणून बोरकरांना घडवणारा तो क्षण त्यांच्याच शब्दात. मी त्यावेळी इंग्रजी तिसरीच होतो. सकाळची वेळ होती. जनरल इंग्लिशचा क्लास होता. शाळेच्या प्रिन्सिपॉलनी माडीवर जाऊन मला खडूच्या कांड्या आणायला सांगितलं. तिकडे गेल्यावर एका रंगीत चित्रांच्या पुस्तकावर माझं लक्ष गेलं आणि ते चाळता चाळता मी भान विसरून गेलो. इतक्यात कोणीतरी मागून माझे डोळे झाकले. तो माझा वर्गमित्र पायीस असावा असं म्हणून मी हात धरले. तो ते मऊ आणि लुसलुशीत लागले. चमकून मी मागे वळून पाहिलं. तोच मार्गरेटनं पटकन माझा मुका घेतला आणि हसत हसत ती खाली पळाली. माझ्या भोवतालचं सारं जग एका क्षणात पालटलं आणि सर्वत्र काठोकाठ सौंदर्य भरून गेलंय असा अननुभूत साक्षात्कार मला झाला. जिना उतरताना देखील तो देखील झुलतो आहे असं मला वाटलं. मी वर्गात येऊन बसलो, पण माझं काही त्या मुलीकडे लक्ष गेलं नाही. मी कुठल्या तरी दिव्य जगात जाऊन पोचलो होतो. त्या रात्रीचं ते धुंद चांदणं मला अजून दिसतं. तसं चांदणं मी पुन्हा कधी पाहिलं नाही. उत्तर रात्रीपर्यंत मी त्या चांदण्यात हिंडत होतो आणि एकसारखा गुणगुणत होतो. रॉबिन रॉबिन रेड ब्रेस्ट, ओ रॉबिन डिअर, रॉबिन सिंग सो स्वीटली इन द फॉलिंग ऑफ द इयर.